पिंपरी चिंचवडच्या महापौरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 51 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. जाधववाडीतील रामायण मैदानावर श्री क्षेत्र नारायणपूर येथील शिव चैतन्य परमपूज्य सद्गुरू श्री नारायण महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने या सोहळ्यामध्ये 51 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. साखरपुडा, हळदी आणि लग्न असे हे या सोहळ्याचं स्वरूप होतं. लग्न झालेल्या जोडप्यांना नवीन संसाराला हातभार म्हणून आयोजकांतर्फे संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्यात. अनेक ठिकाणच्या सोहळ्या छुप्या पद्धतीने शुल्क आकारलं जातं, तसेच केवळ विवाह लावून दिले जातात. मात्र गरिबीमुळे विशेषतः मुलींना विवाहात हाऊसमोज करता येत नाही, त्यामुळे साखरपुडा, हळद असे सर्व विधी उत्साहपूर्ण वातावरणात करण्याचा निर्णय आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि महापौर राहुल जाधव स्पोर्ट्स फाउंडेशनने घेतला आहे. या सोहळ्यास आमदार महेश लांडगे तसेच नारायणपूर येथील नारायणअण्णा महाराज, महापौर राहुल जाधव, प्रभागातील नगरसेवक शिवांजली सखी मंचच्या संस्थापिका पूजा लांडगे, श्रीदत्त दिगंबर महिला नागरी पतसंस्थेच्या चेअरमन मंगल जाधव आणि परिसरातील लाखो नागरिक उपस्थित होते. खरं तर 2019 आम्ही 55 शुभविवाह सोहळे म्हणजे वधूवरांचं आम्ही शुभविवाह या ठिकाणी लावत आहोत. खऱ्या अर्थानं 2018 संकल्पना ही भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. त्यानंतर पहिलं वर्ष आमचं 2018 आणि दुसरं वर्ष 2019 हे आमचं शुभविवाह म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा लावण्याचं दुसरं वर्ष. खऱ्या अर्थानं पहिल्या वर्षी 21 या ठिकाणी शुभविवाह पार पडले आणि आता अगदी आमचंही जजमेंट फेल झालं. आम्हाला वाटलं 25-30 या ठिकाणी वधूवर नाव नोंदणी करून शुभविवाह पार पडतील, परंतु तब्बल 55 वधूवरांची नाव नोंदणी या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी आम्हाला भरघोसाचा चांगला प्रतिसाद या माध्यमातून मिळाला. जोडपांचे विवाह, सर्व जोडपे म्हणजे गोरगरीब जनतेची सेवा करणं हे असं ठरवलं आहे, तर त्या सेवेतनं 51 जोडपे जोडप्यांचे लग्न लावणार आहे. तर ते लग्न म्हणजे आम्ही 51 मुलींना जसे आपले स्वतःचे मुलगा मुलगी असते त्याचप्रमाणे आम्ही त्यांना स्वतःचे समजून सर्व संसार उपयोगी वस्तू भेट म्हणून देणार आहे.